एकीकडे महाराष्ट्राचे माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी मुंबई मध्ये येत आहेत आणि दुसऱ्या बाजूला शिवसेना कोल्हापूर मध्ये शिवसैनिक आहे आक्रमक झालेले आहेत आणि कोश्यारी यांच्यावर गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी सगळे ठाकरे गटाचे शिवसैनिक हे या ठिकाणी आयजी ऑफिस आहे आयजी ऑफिस वर मोर्चा घेऊन आलेले आहेत. मला सांगा का मोर्चा हा काढलेला आहे? माजी राज्यपाल कोश्यारीजींनी आपल्या पदाचा दुरुपयोग केला आणि हे राज्यपाल कुठल्याही पक्षाचे नसतात, परंतु सर्वोच्च न्यायालयाने ताशेरे ओढले की ज्या पद्धतीने यांनी कृत्य केलं, ज्या पद्धतीने बेकायदेशीर कृत्य केल्यामुळे हे सरकार पडलेलं आहे, आमचं मत नाही स्पष्ट झालेलं आहे. आणि हे कुठल्या पक्षा नसताना हे भाजपचं पिल्लू म्हणून काम केलं, भाजपचे कार्यकर्ते म्हणून काम केलं, घटनेची पायमल्ली केली, लोकशाहीचा खून झालेला आहे. देशभरातल्या कुठल्याही राज्यपालाने असं पाप केलं नाही आणि पाप केल्यामुळे चांगल्या पद्धतीने उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांचं महाविकास आघाडी सरकार चाललेलं होतं व्यवस्थित, ते पाडण्याचं पाप महाराष्ट्राची बदनामी ह्या कोश्यारींनी केलेली आहे आणि घटनेही पायमल्ली केलेली आहे, म्हणून त्यांच्यावर गुन्हा दाखल झालाच पाहिजे अशी आमची भूमिका आहे. आता अडवलं जाणार आहे, तुम्हाला काय करणार? नाही, आम्हाला अडून आम्ही लोकशाही मार्गाने आम्ही इथं आलेलो आहे, लोकशाही मार्गाने आलेलो आहे. तिने आम्हाला संधी दिली पाहिजे, कारण आम्हाला त्या पद्धतीचं डेझिग्नेशन आहे, त्या पद्धतीने आम्ही फुलारी साहेबांना निवेदन देणार आहोत आम्ही की त्यांच्यावर गुन्हा दाखल करा, कारण त्यांनी पाप केलं आहे, त्यांनी चूक केलेली आहे, घटनेच्या विरोधात त्यांनी काम केलेलं आहे. तर आपण बघितलं या ठिकाणी जरी अडवलं तरी आम्ही या ठिकाणी कारवाई करा अशा पद्धतीची मागणी केली जाणार आहे, म्हणूनच सगळे शिवसैनिक हे आक्रमक झालेले आहेत, त्यांना अडवण्यासाठी पोलिसांचा मोठा बंदोबस्त देखील या ठिकाणी तैनात केलेला आहे. त्यामुळे आता या सगळ्या शिवसैनिकांना जे आयजी आहेत त्यांना भेटायला देतात का, त्यांचं निवेदन स्वीकारलं जातं का हे पाहावं लागणार आहे. कॅमेरामन निलेश शिवायसह विजय केसरकर, ABP माझा, कोल्हापूर. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.